नमस्कार, मी अजित चव्हाण. ऑडिट मतदार संघाचं या आमच्या निवडणूक विशेष विशेष कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण या मतदारसंघातून बिनविरोध लोकसभेवरती निवडून गेले होते. असा एक मतदारसंघ आपण पाहणार आहोत. खूप महत्वाचा राज्यातला हा मतदारसंघ आहे. कुठं आज जाणार होता आज आपण ऑडिट करायला, पाहूयात. दक्षिण काशी म्हणून ओळखलं जाणारं नाशिक म्हणजे मंदिरांची नगरी, राज्यातलं धार्मिक पर्यटन केंद्र. शिर्डी, त्र्यंबकेश्वर आणि सप्तशृंगी देवीचा गड म्हटलं की आवर्जून आठवतं ते नाशिक. देशापरदेशातले अनेक भाविक शिर्डीला साईबाबांच्या दर्शनाला जाण्याआधी नाशिकच्या रामकुंडात पवित्र स्नान करतात. नारायण नागबळी करण्यासाठी देशातली एकमेव तीर्थनगरी म्हणून त्र्यंबकेश्वर अशी भाविकांची श्रद्धा आहे. दर 12 वर्षांनी याच नगरीत सिंहस्थ कुंभमेळाही भरतो. रामायणातली अनेक महत्वाची स्थानं, हनुमानाचं जन्मस्थान अंजनेरी, सीता गुंफा, तपोवन, पांडवलेणी अशी अनेक पुराणकालीन पर्यटन स्थळं या नगरीच्या महत्वाची साक्ष देतात. स्वातंत्र्यपूर्व काळातील स्वातंत्र्यवीर सावरकरांचं जन्मस्थळ आजही भगूर इथे त्यांचं स्मारक आहे. नाशिकची द्राक्ष जशी प्रसिद्ध आहेत तसाच इथला कांदा देखील. पूरक उद्योग म्हणून वाईन उत्पादन सुरू झालेल्या नगरीत आज 40 वायनरी आहेत. त्यामुळे देशाची वाईन कॅपिटल म्हणूनही नाशिकची ओळख आता साता समुद्रापार पोहोचली आहे. मंदिरांची ही नगरी आता मदिरा नगरी होऊ लागली असली तरी याच्या विकासासाठी अद्यापही हवाई सेवा या ठिकाणी नाही. हवाई सेवेचे प्रयत्न गेल्या 2 दशकात अनेक वेळेस झाले, मात्र ते पूर्णपणे होऊ शकले नाहीत. देशाच्या हवाई सीमा सुरक्षित ठेवण्यात बहुमोल मदत करणाऱ्या वेगवान मिग आणि आता सुखोई विमानांचं उत्पादन देखील नाशिक जवळच्या ओझरच्या हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडमध्ये होतं. युद्धात लढण्यासाठीच्या लष्करी पायदळाचा तोफखाना आणि हवाई दलाचं मुख्य प्रशिक्षण केंद्र नाशिकच्या देवळाली कॅम्प परिसरात आहे. इतकंच नाही तर देशाचं चलन म्हणजे 10 पासून 500 ते 1000 पर्यंतच्या नोटा नाशिकमध्ये छापल्या जातात. त्याचबरोबर शासकीय बॉन्ड, महसुली तिकीट आणि पासपोर्टही नाशिकमध्येच तयार होतात. इतकंच नव्हे तर ऑटोमोबाईल उद्योगात आज महिंद्राच्या स्कॉर्पिओ, बोलेरो आणि वेरिटो या कारचं उत्पादन देखील इथेच होतं. नाशिक लोकसभा मतदारसंघात 14,48,414 मतदार आहेत. यापैकी पुरुष मतदार 7,64,374 तर महिला मतदार 6,84,040 आहेत. नाशिकमध्ये 1963 पोटनिवडणुकीत महाराष्ट्राचे शिल्पकार माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी बिनविरोध विजय मिळवला. 1977 विठ्ठलराव हांडे शेकापच्या तिकिटावर निवडून आले. 1980 काँग्रेसचे प्रताप वाघ जिंकले तर 1984 पुन्हा एकदा काँग्रेसचे मुरलीधर माने यांनी विजय मिळवला. 1989 भाजपच्या दौलतराव आहेर यांनी तर 1991 काँग्रेसचे वसंत पवार यांनी बाजी मारली. 1996 शिवसेनेचे राजाराम गोडसे तर 1998 पुन्हा काँग्रेसच्या माधवराव पाटील यांनी नाशिक काबीज केलं. 1999 आत्ता मनसेचे आमदार असलेले उत्तमराव ढिकले शिवसेनेच्या तिकिटावर खासदार झाले होते. 2004 या मतदारसंघात राष्ट्रवादीचा पगडा दिसतोय. 2004 देवीदास पिंगळे तर 2009 समीर भुजबळ यांच्या रूपानं राष्ट्रवादीनं आपली छाप पाडली आहे. या मतदारसंघात कुठलाही खासदार आजपर्यंत सलग दुसऱ्यांदा निवडून आलेला नाही. महत्वाचं म्हणजे काँग्रेस, शेकप, भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी अशा विविध राजकीय पक्षांचे खासदार मतदारसंघातून निवडून आले. तुम्हाला माहिती असेल की जेव्हापासून म्हणजे 1952 आत्तापर्यंत एक अपवाद वगळला तर कुठलाच खासदार आत्तापर्यंत इथे रिपीट झालेलं नाही आहे. याचंही मुख्य कारण तेच आहे की गुंतागुंतीची रचना आणि लोकांमध्ये असलेला अपेक्षा एकंदरीत त्यांच्या लोकप्रतिनिधींकडनं, तर त्या पुऱ्या करण्यात बऱ्याचदा लोकप्रतिनिधी अकार्यक्षम ठरलेत. आगामी निवडणुकीत शिवसेना, राष्ट्रवादी आणि मनसे अशा तिरंगी लढतीत राष्ट्रवादी दुसऱ्यांदा समीर भुजबळांना खासदार म्हणून निवडून आणणार का, याकडे सगळ्यांचंच लक्ष असणार आहे. योगेश खरे, झी मीडिया, नाशिक. तर अत्यंत महत्वाचं असं शहर नाशिक आणि हा नाशिकचा लोकसभा मतदारसंघ.
काका पुतण्याच्या राजकारणाचा वसा नाशिकलाही लाभलाय. काकांच्या करिश्माने ज्यांना तारलं ते नाशिकचे मितभाषी खासदार समीर भुजबळ यांची ओळख आपण करून घेऊयात. खासदार समीर मगन भुजबळ, जन्म 9 ऑक्टोबर 1973, वय 40, शिक्षण 10वी. राष्ट्रवादी काँग्रेसचा तरुण चेहरा असलेले समीर भुजबळ राजकीय पदार्पणातच खासदार म्हणून लोकसभेवर निवडून आलेत. छगन भुजबळ यांचे पुतणे ही समीर भुजबळांची खरी ओळख. आपल्या काकांच्या आशीर्वादानं 2009 त्यांनी राजकारणात पहिलं पाऊल टाकलं ते लोकसभेच्या आखाड्यात. भुजबळांसारखा गॉड अंकल पाठीशी असल्यानं ते नाशिक मतदारसंघात उतरले आणि मनसेच्या हेमंत गोडसेंना धूळ चारत त्यांनी विजय मिळवला. समीर भुजबळ यांना 2,38,706 मतं मिळाली. मनसेच्या हेमंत गोडसे यांना 2,16,674 मतं मिळाली. तर शिवसेनेच्या दत्ता गायकवाडांना 1,58,251 मतं मिळाली. समीर भुजबळ यांनी 22,032 मतांनी विजय मिळवला. याआधी मी कुठचीही निवडणूक लढवलेली नव्हती आणि ही माझी पहिली निवडणूक होती आणि ही पहिली निवडणूक आणि ती पण एवढ्या मोठ्या प्लॅटफॉर्मवरची होती आणि ती पण लोकसभेसारखी की ज्याच्यामध्ये 6 आमदारकीचे विभाग येतात आणि एवढा मोठा मतदारसंघ आणि एवढा कमी वेळामध्ये तो फिरायचा आणि तो सगळ्या लोकांना भेटीगाठी करायचा आणि त्यातून आपण विजय मिळवायचा हा एक प्रचंड म्हणजे विचार करण्यासारखी गोष्ट होती की हा विजय आपण कसा मिळवणार आणि याच्यासाठी आपण किती प्रयत्न करावे लागतील ह्यासाठीच्या ह्या वेळेमध्ये मला सर्व लोकांनी बऱ्यापैकी साथ दिली. म्हणजे खास करून घरच्यांची तर साथ मिळाली, त्याचबरोबर पक्षातील सर्व पदाधिकाऱ्यांनी साथ दिली, कार्यकर्त्यांनी दिली आणि खास करून नाशिककरांनी भरभरून प्रेम दिलं. भुजबळांकडनं खरं तर नाशिकचा विचार केला तर नाशिकवर कधीच एका कोणाचं नेत्याचं नेतृत्व नव्हतं पहिल्यापासून, पण भुजबळांच्या रूपाने खरं तर ते आलंय का अशी एक हे आहे. भुजबळांकडनं खूप अपेक्षा होत्या आणि आहेत, पण त्यातल्या काही अपेक्षा पूर्ण झाल्यात, पण काही अजून सुद्धा मोठं काम ते त्यांच्या एकंदर ताकदीचा अंदाज केला तर ते करू शकतात अशी शक्यता नक्की आहे. खासदार या नात्यानं पेट्रोलियम आणि नैसर्गिक गॅस तसंच रेल्वेच्या स्थायी सल्लागार समितीचे ते सदस्य झाले. सध्या ते ओबीसी कल्याण समितीचेही सदस्य असून भारत पोर्तुगाल भारत बांगलादेश मैत्री संघाचं प्रतिनिधित्व करतायत. जगातील बहुतांश देश त्यांनी पादाक्रांत केले असून त्यांना वन्य पशुपक्षी निरीक्षणाचा छंद आहे. मराठी नाटकं, जुने चित्रपट पाहणे आणि शास्त्रीय संगीताचीही त्यांना आवड आहे. आगामी निवडणुकीत शरद पवारांनी दिलेल्या संकेतानुसार काका छगन भुजबळ लोकसभेच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे, त्यामुळे पुतणे आणि काकामध्ये लोकसभा आणि विधानसभा जागांची अदलाबदल होणार असल्याची चर्चा आहे. एकूणच काय तर काहीही झालं तरी नाशिकची जहागिरी कुटुंबाकडेच ठेवण्याचा प्रयत्न भुजबळांचा असणार आहे. योगेश खरे, झी मीडिया, नाशिक. मुंबईकरांची जिथं सर्वाधिक गुंतवणूक आहे त्या नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये अनेक मूलभूत समस्या यापासून उभ्या आहेत. घेऊयात त्यांचा आढावा. महाराष्ट्रातील महत्वाचं शहर असलेल्या नाशिकमध्ये सर्वात महत्वाचा प्रश्न आहे तो विमान सेवेचा. निवडणुका आल्या की धावपळ सुरू होते विमान सुरू करण्याची. निकाल लागेपर्यंत घोषणांची विमानं उडतात आणि निवडणुकीनंतर पुन्हा बंद पडतात. कार्गो होतं मात्र कृषी माल जात नाही अशी विदारक परिस्थिती नाशिकमध्ये झाली. एअर कनेक्टिव्हिटी, आता आपण औरंगाबाद सारखं जरी शहर बघितलं तर औरंगाबादची एअर कनेक्टिव्हिटी नाशिकपेक्षा खूपच चांगली. म्हणजे अक्षरशः औरंगाबादहून तुम्ही दिल्लीला जाऊ शकतात, मद्रासला जाऊ शकतात आणि कलकत्त्याला जाऊ शकतात, तशी नाशिकची अजून झालेली नाही एअर कनेक्टिव्हिटी. ती खूप महत्त्वाची गोष्ट आहे. मुंबईला जाण्यासाठी रेल्वे आहेत मात्र त्यात नाशिककरांना जागा मिळत नाही. थेट रेल्वेची मागणी अद्याप पूर्ण झालेली नाही आणि लोकल तर नाहीच. खरं तर नाशिक जिल्हा हा द्राक्ष, कांदा, डाळिंब, टोमॅटोंचा जिल्हा. देशातील सर्व राज्यांची गरज भागवून हा जिल्हा दरवर्षी 10,000 कोटींचं परकीय चलन मिळवतो, तो केवळ कृषी मालाच्या निर्यातीतून. इथला शेतकरी 4,500 कोटींचं कर्ज दरवर्षी घेतो आणि फेडतो देखील. मात्र आवश्यक पूरक उद्योगांच्या सुविधा आज नाशिक जिल्ह्यात नाही. कांदा विकिरण केंद्र आहे मात्र त्यातून कांद्याची पावडर बनवणं महाग. द्राक्ष आणि कांदा या पिकांच्यासाठी नाशिक ओळखला जातो. त्यासाठी केंद्राकडून ज्या समीर भुजबळ यांच्याकडून फारशी फलदायी ठरलेली नाही असं वाटतंय. खासदारकी समीर भुजबळ यांच्या खासदारकीला 5 वर्ष पूर्ण होत आले. मागील 4 वर्षाचा आढावा घेतला तर
उड्डाणपुलाशिवाय दुसरं काही असं ठोस काम दिसत नाही त्यांचं. आणि त्यांनी या मागील 4 वर्षामध्ये कमीत कमी पब्लिकमध्ये मिसळून थोडासा संपर्क वाढवायला पाहिजे होता. नाशिक शहराच्या विकासासाठी 4,500 कोटी रुपये केंद्र सरकारने गेल्या दशकात दिले. गेल्या सिंहस्थच्या वेळी नाशिकमध्ये प्रचंड खर्च केला गेला, मात्र त्याचा विनियोग नीटपणे करण्यात आला नाही आणि कायमस्वरूपी सुविधा उभ्या राहिल्या नाहीत, त्यामुळे नाशिक बकाल अवस्थेतच राहिले. जवाहरलाल पुनर्निर्माण योजनेत 2,500 घरकुलं गरिबांना देऊन नाशिक झोपडपट्टीमुक्त करण्याचा निर्धार पूर्णच झाला नाही. झोपडपट्ट्या वाढतात, बेरोजगारी वाढतात, त्याच्यातून गुन्हेगारी वाढते. मला वाटतं या बाबतीत बेरोजगारीच्या ह्याच्यामध्ये थोडं लक्ष जर घातलं असतं तर त्यांची एक ठसा उमटवणारी कारकीर्द झाली असती. नाशिक शहरामध्ये आपण खासदार समीर भुजबळ यांना मोठ्या प्रमाणात निवडून दिलं, परंतु खासदार म्हणून आणि त्यांचे काका हे पालकमंत्री असताना सुद्धा म्हणावा तसा नाशिक शहराचा विकास झालेला नाही. धार्मिक पर्यटनासाठी केंद्राकडून विशेष निधी मिळवून जिल्ह्याला पर्यटन केंद्रित जिल्हा करण्याची गरज होती, मात्र तेही झालं नाही. केंद्राकडून स्वतंत्र निधी अद्याप मिळालेला नाही. कुंभमेळा तोंडावर आला तरी केंद्रानं पॅकेज जाहीर केलं नाही. 3 वर्षांपासून कामं सुरू होणं, नियोजन होणं अपेक्षित होतं, मात्र अजूनही कामं कागदावरच दिसत आहेत. नाशिक पर्यटनामध्ये कसं आघाडीवर राहील, याची विकास कसं होईल, या दृष्टिकोनातून कुठलेही पावले उचलले जात नाही. नाशिकमध्ये जो गोंदे ते पिंपळगाव हा 6 लेन रोड झाला आणि त्याच्यामध्ये भारतातला सर्वात दुसरा नंबरचा मोठा फ्लायओव्हर झाला, ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. त्याच्यानंतर त्याचबरोबर नाशिक पुणा 4 लेन करण्यासंदर्भातलं जे काम होतं बऱ्याच वर्ष अडकळलेलं होतं, त्या कामाची मुहूर्तमेढ झालेली आहे. माजी खासदार देवीदास पिंगळे असतानाच ते कामं मंजूर झाले होते, जो फ्लायओव्हर, आणि त्याची वर्क ऑर्डरसुद्धा मागच्या लोकसभा लागण्या अगोदरच त्याची वर्क ऑर्डर झाली होती. नाशिककरांची ही नाराजी भुजबळांना लोकसभा निवडणुकापूर्वी दिलेला इशाराच आहे. निदान आता तरी भुजबळ नाशिककरांच्या तक्रारी दूर करतील अशी आशा करायला हरकत नाही. माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण हे नाशिकचे खासदार असताना त्यांनी या जिल्ह्याचा कायापालट केला, मात्र त्यानंतर कुठलाही खासदार आपला ठसा उमटवू शकला नाही. तुलनेत समीर भुजबळांचं काम उजवं ठरलंय. असं असताना आता नाशिककर त्यांना काय कौल देतात हा प्रश्न आहे. व्हिडिओ चॅनल सोनू भिडेसह योगेश खरे, झी मीडिया, नाशिक. आणि आता पाहूयात खासदार समीर भुजबळांचा रिपोर्ट कार्ड. खासदार कुठे पास झालेत आणि कुठे नापास झालेत एक नजर टाकूयात. शहरामध्ये फ्लायओव्हरचं काम केलं, नाशिक पुणे महामार्ग चौपदरीकरण, विमानतळासाठी पाठपुरावा केला, नाशिक पुणे रेल्वे मार्ग मंजूर करून आणला, निमाणी बस स्थानकामध्ये शेडची उभारणी केली. सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी अजून निधी आलेला नाहीये, विमानसेवा सुरू झालेली नाहीये, स्वतंत्र रेल्वे गाडी आणली नाही, जनसंपर्काचा काही प्रमाणात अभाव आहे आणि कृषी माल प्रक्रिया उद्योगाला पायाभूत सुविधा नाहीयेत. इथं नापास झालेत खासदार. तर नाशिक लोकसभा मतदारसंघाचा इतिहास खूप रंजक आहे. एकदा निवडून गेलेला खासदार पुन्हा कधी इथून निवडून पुन्हा जात नाही असा एकूण इतिहास या लोकसभा मतदारसंघाचा राहिलेला आहे. आणि आत्ता जे खासदार आहेत त्या खासदारांचे काका म्हणजेच राज्याचे जबरदस्त ओबीसी नेते छगन भुजबळ हे या मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवतील आणि समीर भुजबळ आमदारकी लढवतील अशी एकूण नाशिकमध्ये चर्चा आहे. पण काही असलं तरी भुजबळांच्या सारखा ताकदवान नेता नाशिकला आता आलाय, जास्तीत जास्त विकास कसा होईल त्यांच्याकडून ही नाशिककरांना भुजबळांच्याकडून आणि समीर भुजबळांच्याकडूनही अपेक्षा आहे. नाशिक मतदारसंघामधली राजकीय सद्यस्थिती आत्ता काय आहे एक नजर टाकूयात. नाशिक लोकसभा मतदारसंघाची निवडणूक पुन्हा एकदा चुरशीची होणार हे निश्चित. या ठिकाणी समीर भुजबळ यांच्या रूपानं राष्ट्रवादीचा खासदार असला तरी राष्ट्रवादीचा एकही आमदार मतदारसंघात नाही. नाशिक मध्यमधून मनसेचे वसंत गीते, नाशिक पूर्वमधून उत्तमराव ढिकले आणि नाशिक पश्चिममधून नितीन भोसले या 3 आमदारांनी मनसेचा झेंडा रोवलाय. देवळाली मतदारसंघात शिवसेनेच्या बबनराव घोलप यांचं वर्चस्व आहे. सिन्नर मतदारसंघात काँग्रेसचे माणिकराव कोकाटे यांनी विजय मिळवलाय. तर इगतपुरीतही काँग्रेसच्या निर्मला गावित आमदार आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी मनसेच्या वतीनं डॉक्टर प्रदीप पवार यांना पुढे आणलं जात आहे, तर दुसऱ्या बाजूला शिवसेनेनं हेमंत गोडसे यांना मैदानात उतरवण्याची तयारी केली आहे. गेल्या वेळी मनसेत असताना गोडसेंनी समीर भुजबळांना जोरदार टक्कर दिली होती. राजकीय गुरु असलेल्या शरद पवारांचे अंदाज गेल्या वेळी नाशिक आणि दिंडोरीच्या बाबतीत साफ चुकले होते. दिंडोरीत राष्ट्रवादी येणार अशी त्यांची खात्री होती,
मात्र नाशिकमध्ये राष्ट्रवादीचा खासदार येणार की नाही याबाबत त्यांना साशंकता होती. मात्र भुजबळांच्या बळानं नवखा उमेदवार असलेल्या पुतण्या समीरला निवडून आणला. मात्र हा विजय सोपा नव्हता, कारण राष्ट्रवादीत मराठा विरुद्ध ओबीसी अशा जातीय राजकारणानं भुजबळांना चांगलाच घाम फोडला होता. त्यात अजूनही काँग्रेसशी जमवून घेण्यात राष्ट्रवादीला नाशिकमध्ये यश आलेलं नाही. जातीय समीकरणं असतील की सगळ्या सिनियर्सनी लढावं आणि त्याच्यानंतर त्यांनी प्रत्यक्षरित्या भुजबळ साहेबांना मोठ्या छगन भुजबळांना सांगितलं की तुम्ही म्हणजे इंडिकेशन दिले तर मग आता छगन भुजबळ लढतायत की समीर भुजबळ लढतायत हे पण आहे. याच्यावर बरंच काय अवलंबून आहे, अजून घोडा मैदान बरंच लांब आहे. मनसेच्या दृष्टिकोनातून नाशिक आता मनसेचा गड बनलाय. महापालिकेत सत्ता तीन तीन आमदार असल्यामुळं आता केवळ खासदार तेवढा बाकी आहे. त्यामुळे राज ठाकरे ही लोकसभेत आपलं खातं उघडण्यासाठी नाशिकमध्ये आपला सर्व जोर लावणार यात शंका नाही. नाशिक लोकसभेमध्ये आजपर्यंत कुठलाही खासदार पुन्हा निवडून आलेला नाही. मात्र भुजबळ हा इतिहास बदलवू शकतात. आता ते कितपत यशस्वी ठरतात आणि नाशिकची जनता त्यांच्या पारड्यात काय टाकते यावरच येणाऱ्या लोकसभेचं भवितव्य अवलंबून असेल. व्हिडिओ जर्नलिस्ट सोनू भिडेसह योगेश खरे, झी मीडिया, नाशिक. तर एकूण स्वतः भुजबळसाहेब मंत्री, पुतण्या खासदार, मुलगा आमदार अशी घराणेशाही आहे असा एकीकडे आरोप होतो आहे. मात्र घराणेशाही चालेल पण विकास तरी निदान करा ही एकमेव भुजबळ परिवाराकडून नाशिक लोकसभा मतदारसंघातल्या आणि नाशिक जिल्ह्यातल्या नागरिकांची अपेक्षा आहे. ऑडिट मतदारसंघाचं आज इथेच थांबतो आहे. पुन्हा पुढच्या आठवड्यामध्ये एका नवीन मतदारसंघाचं ऑडिट आपण करणार आहोत. नमस्कार. झी 24 तास एक पाऊल पुढे.